तर इथे साइन आणि कोसाइन कंपोनंट भेटले, ते आपण मल्टिप्लाय केले या मॅट्रिक्सने. साइन आणि कोसाइन कंपोनंट जे मिळाले पहिले वन सोबत मल्टिप्लाय केला, कारण आता झिरो आहे सेकंड, तर म्हणून हे पाहिजे यू ऑफ वन वन आहे, यू ऑफ वन म्हणजे युनिट. त्याच्यानंतर एफ ऑफ यू म्हणजे मायनस वन बाय टू इन टू यू ऑफ वन, यू ऑफ वन म्हणजे वन 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 कन्सिडर करा. प्लस प्लस कसा असते ऍक्च्युली माहित आहे ना मल्टिप्लिकेशन, प्लस स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू इन टू यू ऑफ टू म्हणजे सेकंड, याचा यू ऑफ टू म्हणजे सेकंड व्हेरिएबल यू ऑफ, तो यू ऑफ टू वन करावंच लागते कारण हा फंक्शन म्हणजे हा यू ऑफ वन पकडला नाही वन, हा यू ऑफ टू पण त्याची यू म्हणजे वन आला वनच राहील, यू ऑफ वन यू ऑफ टू म्हणजे वन त्याची व्हॅल्यू वन होईल वन कन्सिडर, कारण तो फंक्शन आहे, फंक्शन ब्लॉक मध्ये यू ऑफ वनच पुट करावं लागते. हे पण एक्झाम्पल दिलाय साईन यू ऑफ वन इन टू यू ऑफ टू यू ऑफ टू यू ऑफ वन हे यूज कराच, पण व्हॅल्यू त्याची वनच आहे, मल्टीप्लाय वनच होते. तर आता तुम्हाला काय भेटलं मायनस वन बाय टू यू ऑफ वन प्लस प्लस स्क्वेअर रूट ऑफ मायनस मायनस स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू इन टू यू ऑफ टू, तर तो झाला मल्टीप्लाय ह्या कंपोनंट सोबत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस वन बाय टू इन टू यू ऑफ वन प्लस स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू इन टू यू ऑफ टू, अलग अलग सर. म्हणजे हे जर असं झालं तीन तीन वेळा जर झालं हे रो रो कॉलम रो कॉलम रो कॉलम, तर तुम्हाला काय मिळते व्ही ए व्ही बी व्ही सी भेटलं, व्ही ए व्ही बी सी. आणि आता तो जो भेटला तो कशात भेटन तुम्हाला, पर युनिट मध्येच भेटन ना, कारण हे पर युनिट मध्ये होत. आता तुम्हाला त्याला परत रेग्युलर याच्यात करावं लागेल. आता हे एवढं झोल कायले गेलं आपण फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं, कारण साईन आणि कोसाईन कंपोनंट मध्ये नॉर्मली 90 डिग्रीचा राहतो, समजत आहे ना, नॉर्मली 90 डिग्रीचा राहील तर इथे जे कंपोनंट भेटतील ते एक्झॅक्ट 120 चे भेटतील जर कुठलाच फेज डिफरन्स नसेल. जर फेज डिफरन्स आला तर इथं शो करेल भेटत आणि विथ 338 मल्टिप्लाय होते. का बरं, आता 338 काय लिहायला पुन्हा परत त्याला ऍक्च्युअल मध्ये कन्वर्ट केलं, पर युनिटला परत ऍक्च्युअल मध्ये कन्वर्ट केलं म्हणून 338 मल्टिप्लाय झाला ज्या व्हॅल्यू भेटल्या त्या व्हॅल्यू. तर तुम्हाला काय भेटलं ऍक्च्युअल व्होल्टेज भेटलं, समजत आहे ना. आता ऍक्च्युअल व्होल्टेज जे भेटलं ते बाहेर काढलं आपण वन टू आणि थ्री, समजत आहे ना. परत एकदा सांगू नाही हे कळलं की आपण ते जे आहे कॅल्क्युलेशन केलं त्याचं आउटपुट भेटलं आपल्याला ते पर युनिट मध्येच होतं म्हणून आपण त्याला ऍक्च्युअल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 338 युज केलं. पण इथं जेव्हा नॉर्मल कंडिशनचं व्होल्टेज मेजर होईल विथ 120 डिग्री फेज डिफरन्स म्हणजे साईन आणि कोसाईन मध्ये 90 डिफरन्स होईल, जर फेज डिफरन्स डिस्टर्ब झाला तर हा पण फेज डिफरन्स डिस्टर्ब होते, एक तर वाढेल किंवा कमी होईल, 90 वाढेल किंवा 90 कमी होईल, हे समजत आहे का. हा फेज डिफरन्स वाढेल. आता हा फेज डिफरन्स कधी वाढते समजा, फेज डिफरन्स इन्क्रीज इन्क्रीज वेन लॅगिंग पॉवर फॅक्टर, म्हणजे सिस्टीमवर इंडक्टिव्ह लोड आला म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप जेव्हा होईल तेव्हा व्होल्टेज ड्रॉप होईल तेव्हा हा फेज डिफरन्स वाढतो. फेज डिफरन्स 90 जास्त जाईल दोघांमध्ये, तर ऑब्विसली इकडे जे व्होल्टेज भेटन व्ही ए बी व्ही सी याच्यामध्येही फेज डिफरन्स वाढलेला भेटन, चेंज झालेला दिसन. आणि आता तो चेंज झालेला त्याच्या करस्पॉन्डिंग व्होल्टेजेस ते बी ए व्ही व्ही सी बाहेर काढले आपण आणि ते बाहेर काढून इकडे दिले. ठीक आहे, आणि हे कोणासोबत कम्पेअर होतील, व्ही ए व्ही बी सी आर कुठून येत आहे, हा व्ही ए व्ही बी सी आर हा इथून येत आहे ना, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज व्ही ए व्ही बी सी आर कम्पेअर होईल आता, समजलं ना. आता हा पण याच्यातून जे आपण आउटपुट निघणार आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज सोबत कम्पेअर करत आहे. आता इथं आणला आणि हा इकडे आणला, आता याच्या आतमध्ये जर आपण गेलो, याच्या आतमध्ये जर गेलो तर
तर एक एन एल एन वन आहे, एल एन टू आहे, एल एन थ्री आहे, एल एन फोर आहे, एल एन फाईव्ह आहे, एल एन सिक्स आहे, बरोबर. एल एन वन ला, एल एन टू ला, एल एन थ्री ला, ते पहिले जे आपण जनरेट केलेलं व्होल्टेज आहे विथ फेज डिफरन्स. एल एन वन, एल एन टू काय इनपुट टर्मिनलचे नाव नाव दिले त्याला, आय एन वन, आय एन टू, आय एन थ्री, एल एन वन नाही, इनपुट वन, इनपुट टू, इनपुट थ्री, ठीक आहे. तर याला इनपुट वन, इनपुट टू, इनपुट थ्री ला काय दिलं, जे आपण तिकडून व्होल्टेज जनरेट केलं फेज डिफरन्स इथं जे केलं सगळं ते इथं आलं. आणि हे ऍक्च्युअल वाला जे व्होल्टेज आहे ते पण आलं अंदर, इनपुट फोर, इनपुट फाईव्ह, इनपुट सिक्स. म्हणजे रिसिव्हिंग एंड च, रिसिव्हिंग एंड ऍक्च्युअल जे आहे ते कम्पेअर होईल ना आता त्याच्यासोबत. आता ते कम्पेअर होईल, आता पहा, इनपुट वन, इनपुट टू, इनपुट थ्री, इनपुट वन, इनपुट टू, इनपुट थ्री, म्हणजे त्याच्या आतली सबसिस्टीम आहे. आता त्याच्या आतमधली सबसिस्टीम आहे कम्पेरेटर, कंट्रोलरच्या, कंट्रोलर वाय हा. याच्यामध्ये आता बघा, हा प्लस 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 ला कनेक्ट, एल इनपुट फोर, इनपुट फाईव्ह, इनपुट सिक्स, मायनस 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 ला कनेक्ट आहे. हा काय आहे, कम्पेरेटर. सम आहे, कम्पेअर, इनपुट फाय, इनपुट सिक्स, रिसिव्हिंग एंड आहे ना, फोर फाय सिक्स, इनपुट वन, इनपुट टू, इनपुट थ्री इकडून आले, इनपुट फोर, इनपुट फाईव्ह, इनपुट सिक्स तिकडून येत आहे. हा म्हणजे हे सेंडिंग एंड कळले, कम्पेअर करून म्हणजे जनरेट करून फेज डिफरन्स बनवून भेटलेले हे ऍक्च्युअल. म्हणजे फेज डिफरन्स माहित पडत ना ऍक्च्युअल सोबत त्याचा काय, म्हणून करता हे आपण एवढं सगळं. म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला स्टँडर्ड पाहिजे ना, समजत आहे ना, ऍक्च्युअल. कारण तो सप्लाय इकडून इकडे जात पर्यंत लॅगिंग काही तर वेळ लागेल. तो ऍक्च्युअल इकडे येत आहे आणि हा इकडे डिस्टर्ब वाला येत आहे. तो म्हणते की मला असाच पाहिजे जसा रिसिव्हिंग एंडला आहे. लोडला कॉन्स्टंट लागेल ना, तर कम्पेअर होता इथं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. प्लस तो एल एन इनपुट वन आहे, तर इनपुट फोर त्याला मायनस आहे, कारण तो त्याचा रिसिव्हिंग एंडचा हा व्होल्टेज व्ही आहे. हा पण व्होल्टेज व्ही आहे सेंडिंग एंडचा. हा व्होल्टेज व्हीबी आहे इनपुट टू, तो पॉझिटिव्ह. तसंच हा व्होल्टेज व्हीबी आहे रिसिव्हिंग एंड. तसंच नेक्स्ट आहे व्हीसी आहे तुमचा इकडून इनपुट साईडला फेज डिफरन्स काढून आलेला, आणि व्हीसी आहे रिसिव्हिंग एंड. त्याच्यामुळे एरर सिग्नल भेटन तुम्हाला, समजत आहे. हा दोघांमध्ये एरर सिग्नल मध्ये आता हा सगळा महत्वाचं काम हा करतो. हा आहे स्विच, हा आहे रिले. स्विच ऑन पॉइंट 0.01 0.01, म्हणजे काय स्विच ऑन, हा सांगतो ना मी. स्विच ऑफ टाइम मायनस 0.01 आणि आउटपुट वेन ऑन 0, आउटपुट वेन ऑफ 1. म्हणजे हा काय करते, फक्त पल्स बनवून देते आपल्याला 0 आणि 1 ची. हे लक्षात येत आहे, पल्स बनवते. कसं बनवते हे सांगतो ना, म्हणजे हे तर लक्षात आलं ना की आउटपुट 0 आणि 1 जर भेटलं तर काय भेट बनेल, पल्स बनेल. आता हे 0.1 आणि मायनस 0.1 म्हणजे काय, जर या दोघांचा मला सांगा, यापैकी इनपुट वाला पॅरामीटर जर मोठा असला आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जर लहान असलं, तर एरर कसा होईल, पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील? पॉझिटिव्ह. एरर पॉझिटिव्ह राहील, म्हणजे एरर हा 0 च्या वर जाईल. जर एरर 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 0 कधी राहील, वेन व्ही एस मायनस व्ही ए आर इक्वल टू 0 होईल. जर सोनी सारखे राहिले तर, दोन्ही जर सारखे राहिले तर एरर किती कसा होईल, व्ही एस मायनस व्ही ए आर 0 होईल ना, सेम जर राहिला तर. जर आता व्ही एस हा मोठा राहिला व्ही ए आर पेक्षा, तर एरर काय बनेल, पॉझिटिव्ह. व्ही एस मायनस व्ही आर पॉझिटिव्ह बनेल. जर व्ही एस हा लहान राहिला व्ही ए आर पेक्षा, तर एरर काय बनेल, व्ही एस मायनस व्ही ए आर निगेटिव्ह बनेल. याला लक्षात. आता एरर जर पॉझिटिव्ह राहिला तर आन्सर 0 च्या वरच भेटल ना. 0 च्या वर म्हणजे किती ना भेटल, 0.01 कन्सिडर केला मी. जर एरर 0.01 भेटला त्याच्या वरच जाईल ना व्हॅल्यू. हो, व्हॅल्यू वर जाईल,
पण हे स्विच ऑन पॉइंट आणि स्विच ऑफ पॉइंट म्हणजे काय आहे म्हणजे हा रिले आहे, रिले रिले ऑन ऑफ करत आहोत आपण पल्स जनरेट करायसाठी. पल्स पाहिजे ना आपल्याला त्या इन्व्हर्टरला ऑपरेट करायसाठी, तर पल्स जनरेट करायसाठी रिले हा यूज केला आपण. पेपर आहे याचा, एक बेस पेपर आहे, याचा एक बेस पेपर आहे, मी दाखवतो. रिलेज कावर यूज केला त्याच्यासाठी, एक बेस पेपर वाचला होता त्याच्यात यूज केलेला आहे म्हणून तो यूज केला. प्रत्येकाचा एक पेपर वाचा काही नवीन टाकायचा. याचा एक वेगळा बेस पेपर होता की साइन आणि कोसाइन कंपोनंट जर आपल्याला टाकायचे आहे, कंट्रोल कन्वर्ट करायचे आहे ऍक्च्युअल मध्ये, हा बेस पेपर आहे. अडॅप्ट टू हिस्टेरेसिस बेस्ड बँड करंट कंट्रोलर फॉर द शंट ऍक्टिव्ह फिल्टर. ठीक आहे, ते आपल्या रेफरन्सेस मध्ये टाकलं आहे, टाकणार आपण हे रेफरन्स मध्ये, टाकलं नाही आहे टाकणार आपण. हे बघा यूज केला आहे यांनी रिले, दिसत आहे हे कंट्रोलर त्याने यूज केलेला आहे रिलेला, म्हणजे पल्स जनरेट करायसाठी. ठीक आहे, कंट्रोलर वेगळा आहे, मला फक्त हे इथून इथं क्लिक झालं की आपण हा यूज करू शकतो. ऍक्च्युली याला हिस्टेरिसिस किंवा हिस्टेरिसिस कंट्रोलर रिले म्हणतात. आता याचं आउटपुट ऑन ऑफ कसं करायचं आणि किती असलं पाहिजे, आउटपुट वेन ऑन किती असलं पाहिजे, तुम्ही झिरो, मी झिरो लिहिलं म्हणून झिरो झालं, मी 10 लिहिलं असतं तर 10 भेटलं असत, मी मुद्दाम तिथं झिरो लिहिलं आणि वेन ऑफ 1. आता मला सांगा जर एरर हा पॉझिटिव्ह झाला तर व्होल्टेज काय राहील, सेंडिंग एंड व्होल्टेज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज पेक्षा मोठा राहील, तर एरर पॉझिटिव्ह म्हणजे तो झिरो पासून वर जाईल, झिरो पासून वर जाईल म्हणजे पॉइंट 01 च्या वरच जाईल. जसं स्विच ऑन कधी होऊन जाईल, एरर 0.01 च्या ठिकाणी स्विच ऑन झाला तर आउटपुट काय भेटल, झिरो, पल्स पाठवणार नाही. म्हणजे स्विच ऑन झाल्यावरती, हो तिथं पाहा ना, स्विच ऑन पॉइंट आणि आउटपुट वेन ऑन, आउटपुट वेन ऑन काय भेटले, झिरो भेटले. आपण देतो आपणच सांगितलं तसं डिझाईन केलाय पल्स साठी. जर एरर तुमचा झिरो झाला तर पल्स काय भेटणार, झिरो, झिरोच्या वर पॉझिटिव्ह जर आला. जर तुमचा एरर म्हणजे एरर जर निगेटिव्ह गेला तर परत काय बनणार, हा म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज पेक्षा जर सेंडिंग एंड व्होल्टेज मोठा राहिला तर ते पॉझिटिव्ह मध्ये येणार, मग आपला आउटपुट झिरो, झिरो भेटणार, पल्स झिरो भेटणार. तसंच तुम्हाला परत तर हे सगळं पल्स जनरेट केले आपण. आता हे जे पल्स आहे आणि तसंच जर एरर निगेटिव्ह गेला तर काय होईल, आउटपुट 1 येईल, आउटपुट 1 येईल. म्हणजे आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण 0 आणि 1 घेतलं नाही, इन्व्हर्टरला पल्सेस द्यायचे आहे ना, इन्व्हर्टरला पल्स असेच समजते ना पॉझिटिव्ह 1010 चे, म्हणून 10 लिहिला. कारण हे पल्स आता डायरेक्ट कुठे जाणार आहे, हे पल्स डायरेक्ट आउटपुट 1 म्हणजे हे पल्स चालले कुठं पाहान तुम्ही, हे पल्स चालले इन्व्हर्टरला डायरेक्ट. हे बघा कुठून आला हा इनपुट, म्हणजे हा जो आहे ना कुठं आला, इन्व्हर्टरला गेट सिग्नल आला, तो त्याचा आउटपुट आहे. हा तो त्याचा आउटपुट आहे जो आपण आता आणला तिथं, हा जो आहे हा आउटपुट 1 कुठं चालला, इनपुट 1 ला, इनपुट 1 कुठं चालला, गेटला झाला ना इन्व्हर्टरच्या. आणि इन्व्हर्टरला किती आर्म आहे, 3 आर्म आहे आणि आयजीबीटी आणि डायोड आहे प्रत्येक आर्मवर. आयजीबीटीला पल्स पाठवा लागेल ना, ते पल्स तिथून पाठवत आहे. आता ते पल्स तिथनं पाठवत आहे आपण. आता हे लक्षात आलं का तुम्हाला, व्होल्टेज कधी म्हणजे एरर कधी येईल पॉझिटिव्ह, जेव्हा सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज लहान राहील, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज लहान राहील तेव्हा, म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज जास्त आहे जास्त, तेव्हा एरर काय येत आहे, तेव्हा एरर पॉझिटिव्ह येत आहे. तेव्हा आपण पल्स का पाठवून राहिलो, झिरो पाठवतो, झिरो म्हणजे पाठवतच नाही, म्हणजे पाठवत नाही आहे ब्रिजला, पाठवत नाही आहे म्हणजे तो जनरेट करणार का, नाही करणार, जनरेट नाही करणार म्हणजे तो इकडे, इकडे जनरेट नाही करणार म्हणजे तो इकडे जनरेट केलेली इकडे डीसी कडून एसी कन्वर्ट नाही करणार, आणि इकडून एसी कन्वर्ट नाही करणार तर कोणाला नाही देणार, तो इकडे ट्रान्सफॉर्मर लागलाय त्याला नाही देणार,
म्हणजे तो सिस्टीमला देणारच नाही, कारण ऑलरेडी इकडे व्होल्टेज जास्त आहे,